नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या YouTube चॅनल वर, ज्याचं नाव आहे SMG रायडर्स। मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं पंढरपूरवरून आम्ही निघालोय आणि आता आम्ही आलो आहोत माझ्या सासरी। हा व्हिडिओ चिंचणी स्पेशल होणार आहे, सो व्हिडिओ बघत रहा आणि आम्ही काय काय गावी मजा केली ती तुम्हाला बघायला मिळेल। आणि आमचं गाव तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग सुरू करूया आपल्या नवीन एपिसोडला। तर हे आहे माझं सासर, हे अंगण आहे आणि तिथे आम्ही गाडी उभी केली आहे आणि सगळेच जण फ्रेश झालेत आणि आता मुलं खेळायला चालले आहेत। इथे खेळायला खूप सारी जागा आहे, मंदिराकडे वगैरे जाऊन मुलं खेळत असतात, इथे आल्यानंतर सगळे गायबच असतात, आम्हाला त्यांना बघायलाही लागत नाही, फुल डे खेळत राहतात। आणि आता आम्ही सगळे फ्रेश होतोय। तर आमचं गावचं घर मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलंय, आणि इथे पण आहे। हे घर बांधायचं आहे आणि ते आता बांधलंय। इथपासून ते त्या टोकापर्यंत या झाडाचे चिंच खूप मनोजने खाल्लेत। तर आता आम्ही चाललो आहोत गावामध्ये, एक प्रकल्प उभा केला आहे आणि हा प्रकल्प टुरिस्ट स्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। आता ह्याचं काम चालू आहे, ऑलमोस्ट संपत आलंय काम। इथे तुम्ही येऊ शकता, राहू शकता, इथे खाण्यापिण्याची राहण्याची सोय वगैरे करण्यात आलेली आहे। बोल ना काहीतरी, काय बोलू। हे गाव आहे, इथे आहे, हे आहे माझं गाव, हे आहे माझं गाव। कसं आहे, आवडलं तुम्हाला? इथे नवीन चालू झालेलं आहे पहा तुम्ही, पर्यटन क्षेत्र खूपच सुंदर असं। आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा मी ब्लॉग टाकला होता रात्री ह्याचा व्ह्यू कसा दिसतो त्याचा। त्याचं नाव आहे चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र। ओ, लास्ट टाइम आपण आलो तेव्हा हे नव्हतं, छत पण बनवायला पाहिजे यांनी ना। पंढरपूर पासून साधारण 20 किलोमीटर आमचं गाव आहे। तुम्ही जर पुणे मुंबईवरून पंढरपूरसाठी निघाला आहात प्रवासासाठी आणि तुम्हाला मध्ये रेस्ट करायची असेल, 1-2 तास थांबायचं असेल किंवा 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी इथे थांबायचं असेल, तर तुम्ही या गावामध्ये येऊ शकता। ह्यांनी बरंच काही टुरिस्ट स्पॉट म्हणून केलेलं आहे, जेवण वगैरे इकडे अवेलेबल आहे, गावाकडचं जेवण, गावाकडच्या पद्धतीने जेवण वगैरे अवेलेबल आहे आणि रेस्टरूम तुम्हाला इथे मिळतील। आणि हे आहे आमच्या आमचे कुलदैवत वरदायिनी माता मंदिर। खूप शांत थंड असं वातावरण आहे कारण खूप जास्त झाडी वगैरे आजूबाजूला आहेत। आजूबाजूचा परिसर थंड असण्याचं कारण असं की गावकऱ्यांनी जवळजवळ 9,000 पेक्षा जास्त झाडं इथे लावलेली आहेत आणि त्याच्यामुळे वातावरण खूप थंड असतं। तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला हुडा बॅटरी वगैरे करायला सुद्धा त्यांनी अवेलेबल करून ठेवलेलं आहे। लहान मुलांना सुद्धा खेळण्यासाठी खूप जास्त जागा इथे अवेलेबल आहे। आणि इथे आल्यावर आम्ही लहान होतो आणि लगेच आल्या पाण्यावर बसतो, लहान मुलांसारखीच आम्ही मज्जा केली। आणि इथे एक आर्टिफिशियल विहीर त्यांनी बनवली आहे आणि हा आजूबाजूचा छोटासा परिसर, वेगळे वेगळे सेक्शन बनवलेत त्याच्यामध्ये बरंच काही बघायला तुम्हाला मिळेल। असं पाणी काढलेलं आहे आम्ही, असं काढलेलं आहे पाणी आम्ही, परत खाली।
आणि इथे आहे ग्रामीण वस्तू संग्रहालय चिंचणी. इथे जुन्या काळातल्या वस्तू वगैरे ठेवण्यात आलेल्या आहेत जे स्वयंपाकघरामध्ये बायका वापरायच्या. तुम्हाला इथे पितळेची भांडी आणि जुन्या काळातले दिवे बघायला मिळतील. गावातल्या माणसांना आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प चालू करण्यात आलेला आहे. चतगट आणि हे जेवण विभाग आहे आणि हा मुलांना खेळण्यासाठीचा परिसर आहे. इथे खूपच सुंदर असा हा स्टॅच्यू लावलाय. बैल आणि शेतकरी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे पर्यटकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे. रूम्स अवेलेबल आहेत, बेड आहे, वेगवेगळे तुम्हाला सतरंजा आणि गादासुद्धा मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वच्छ वॉशरूमसुद्धा इथे मिळेल. तुम्हाला एक दिवस राहायचं असेल इथे फ्रेश होऊन मग पंढरपूरला दर्शनासाठी जायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. आता इथे जे टुरिस्ट लोक येतात त्यांच्यासाठी हुरडा पार्टीची तयारी चालू आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे गावातला स्कूल आहे आणि इथे तुम्ही बघताय हे गावातलं ग्रंथालय आहे. मुलांना वाचण्याची आवड निर्माण होण्यासाठी इथे ग्रंथालय सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा शाळा आहे आणि त्याचबरोबर हे होतं माझं सासर आणि मनोजचं गाव. चला तर आता देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत मनोजच्या मामाच्या गावी. कोणाला कोणाला खायचं आहे? चला चला उतरा पटापट. आम्ही आता इथे आलोय आणि सगळेच जण खूप खुश झालेत. सगळेजण खूप वर्षांनंतर गावी आलेत त्याच्यामुळे सगळे खूप खुश होते. इथे तुम्ही बघता खूप छान सनसेट आणि दादा तिथे गाईचं दूध काढतायत. खूप मज्जा केली, मस्ती केली आणि घाबरत घाबरत थोड्या वेळाने गाईकडे गेलो आणि खूप सारे फोटोज क्लिक केले. चला तर मग आता मुलांना थोडं खेळून देऊया, मजा मस्ती करून देऊया आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजसाठी फक्त एवढंच. नेक्स्ट व्हिडिओसाठी बघत रहा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमचं चिंचणी हे गाव तुम्हाला कसं वाटलं हेही नक्की कळवा. सो बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Da 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 da